नमस्कार मित्रांनो, आता आपण जात आहोत पिन कोड 501 यशोनाईट इन्फायनाईट फेज 3 या लोकेशनला. ठीक आहे, तर हा तुमचा हायवे आहे आणि हायवेवरूनच तुम्हाला असं आत आलं की तुम्हाला इथून जवळजवळ 1.5 किलोमीटरवर तो प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तो मी तुम्हाला आता दाखवतो. यशो नाईट इन्फायनाईट, तर याच रूटला जवळजवळ 1.5 किलोमीटरवर तो प्रोजेक्ट आहे. आपण बघणार आहोत आता. चला 1.2 किलोमीटर नंतर लेफ्ट. तर जवळजवळ मित्रांनो इथे 104 फ्लॅट्स, म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे लोकेशन आहे, ठीक आहे, जी हद्द आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त फ्लॅट्स ते या प्रोजेक्टला माळ्याने दिलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 104 फ्लॅट्स आहेत. स्कीम कोड क्रमांक आहे 501 संकेत क्रमांक आणि प्रोजेक्टचं नाव आहे यशोनाईट इन्फायनाईट फेज 3. ठीक आहे, तर आपण आता हायवेवरून जस्ट राईड घेतलेला आहे आणि तिथून जवळजवळ हे 1.5 किलोमीटरवर आहे. अजून 750 मीटर नंतर लेफ्ट. ते अर्बेनिया म्हणून एक प्रोजेक्ट आहे लिगसी, तर बरेच तिथे प्रोजेक्ट बघायला मिळतात आपल्याला. अजून 500 मीटर नंतर लेफ्ट. CBSE स्कूल पण आहे इकडे, त्याच्या इथे पोस्टर्स लावलेले आहेत. हे पूर्ण पुणे वेळ आहे, साईडला बघू शकता तुम्ही. इथे तुम्ही आजूबाजूला सगळे पोस्टर्स बघा, तर बरेच प्रोजेक्ट इकडे लावलेले आहेत त्यांनी. असं हायवे पासून 1.5 किलोमीटर म्हणजे खूप चांगलं लोकेशनला आहे. जाऊन द्या अजून स्ट्रेट. इथून लेफ्ट घ्या. चल पुढे जाऊन. हा, तेव्हा दिसते का येलो मध्ये यशोनाईट इन्फायनाईट. तर मित्रांनो आपण या साईट लोकेशनला आलेलो आहोत, आपण पुढची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. संकेत क्रमांक मित्रांनो 501 यश 1 इन्फायनाईट फेज 3. ठीक आहे, LIG कॅटेगरीचे सर्वात जास्त फ्लॅट्स या लोकेशनला आहेत. ठीक आहे, तर आपण आता आलेलो आहोत. जवळजवळ 104 फ्लॅट्स या लोकेशनला दिलेले आहेत आणि आता आपण पूर्ण कन्स्ट्रक्शनचं इकडे बघणार आहोत. ठीक आहे, तर हे सध्या सगळं कन्स्ट्रक्शन हे त्यांचे म्हणजे प्रायव्हेट त्यांचं स्वतःच आहे. आणि माडासाठी असं आहे की माडासाठी पण इथे एक सेपरेट बिल्डिंग ते लोक उभी करणार आहेत, पण त्याचं काम अजून सुरू झालेलं नाही आहे काहीच. ठीक आहे, तर ते आपण आता बघणार आहोत की माडाची बिल्डिंग एक्झॅक्टली कुठे नाही आहेत, पण इकडे जे आहेत ते त्यांचे सगळे प्रोजेक्ट्स असणार आहेत, वेगवेगळे टॉवर्स असणार आहेत. ठीक आहे, तर आता मी यावेळी त्या डिटेल्समध्ये नाही जाते की कुठले टॉवर आहेत आणि किती टॉवर आहेत वगैरे, पण हा जो मेन गेटपासून जे आहे ते त्यांचे सगळे टॉवर्स आहेत आणि त्याच्यानंतर मग माडाची एक वेगळी
बिल्डिंग आहे तर ती आपण बघणार आहोत आता कुठे आहे ती एक्झॅक्टली. तर मित्रांनो थोडंसं आपण प्रोजेक्टबद्दल माहिती घेऊया आधी. मास्टर प्लॅन काय आहे, काय अम्युनिटीज आहेत, त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी वाईज हा प्रोजेक्ट किती वायबल आहे, तर ठीक आहे, तर ही थोडी एक इन्फॉर्मेशन आपण आधी थोडी घेऊया. मग मी तुम्हाला एक्झॅक्ट म्हाडाचं जे बिल्डिंग जिथे उभी होणार आहे, ठीक आहे, ती लोकेशन मी तुम्हाला दाखवेल, ठीक आहे. तर चला मग सुरू करूया. तर स्कीम कोड क्रमांक आहे 501 आणि प्रोजेक्टचं नाव आहे यशवन इन्फायनाईट पुनावळे इकडे, ठीक आहे. आणि सध्या हे स्कीम कोड आणि हे लोकेशन पुणे म्हाडा लॉटरी 2021-22 साठी हे लोकेशन साठी फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत, ठीक आहे. इकडे एल आय जी कॅटेगरीचे फ्लॅट्स असणार आहेत आणि टोटल जे फ्लॅट्स आहेत ते 104 फ्लॅट्स आहेत, ठीक आहे. आणि ही एक स्टँडअलोन बिल्डिंग असणार आहे म्हाडाची, तिथे हे 100 फ्लॅट्स असणार आहेत. कार्पेट एरिया म्हाडा जो ऑफर करत आहे तो 320 स्क्वेअर फीटचा आहे. पोझेशन डेट एज पर मॅजिक ब्रिक्स 99 acres December 2024 आहे. आणि याची प्राईस जी म्हाडाने दिली आहे, ठीक आहे, ती 16.37 lakhs अशी दिलेली आहे, ठीक आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो, हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येतो आणि या अंतर्गत जेवढे पण स्कीम कोड्स आहेत, ठीक आहे, तर सर्वात जास्त फ्लॅट्स या स्कीम कोडला देण्यात आलेले आहेत पिंपरी चिंचवडमध्ये, ठीक आहे. तर सर्वात जास्त फ्लॅट्स ह्या स्कीम कोड 501 यशवन इन्फायनाईट, ठीक आहे, या प्रोजेक्टसाठी म्हाडाने सर्वात जास्त फ्लॅट्स या स्कीम कोडसाठी रिझर्व केलेले आहेत, ठीक आहे. थोडीशी माहिती घेऊया या प्रोजेक्टबद्दल, ठीक आहे. हा 10 acres लँड पार्सल असणार आहे. टोटल इथे 5 towers होणार आहेत, 5 की 4 towers आहेत आणि नंबर ऑफ फ्लोर्स 22 माळ्याचं 1-1 tower होणार आहे. इथे 1-2-3 BHK आणि 4 BHK कॉन्फिग्रेशन अवेलेबल आहेत. तर 500 units इकडे होणार आहे आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट आहे, ठीक आहे. हे प्रायव्हेट बिल्डरचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल डिटेल म्हाडाचे तर आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितले, ठीक आहे. थोडं कनेक्टिव्हिटी जर बघाल तर हा आहे मुंबई पुणेचा हायवे, ठीक आहे. या साईडला तुमचं हे वाकड आहे आणि इकडे हे तातावडे आहे आणि त्याच्या बाजूलाच हे त्याच्याच पॅरल हे यशवन इन्फायनाईटचा हा प्रोजेक्ट आहे, ठीक आहे. अजून थोडं कनेक्टिव्हिटी वाईज आपण घेऊया, ठीक आहे. आता हे जे ब्ल्यू रेड आहे ते ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, ठीक आहे, एक्झिस्टिंग रोड आहेत. आणि हा जो ब्ल्यू आहे पट्टा हा प्रपोज्ड प्रोजेक्ट आहे, ठीक आहे. तर हे आपल्या साईडचं लोकेशन आहे, ठीक आहे. तुम्ही बघू शकता इकडे पुणे विलेचं पूर्ण मोठं टाउनशिप इकडे आहे. साई बॅरेडस आहे, मुंबई पुणे हायवे. तर त्याच्यातून जस्ट तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी हा एक डिटेल्स तुमच्यासाठी. तर जे ब्ल्यूमध्ये ते पुढे जाऊन इथे रोड्स बनणार आहेत, ठीक आहे, अपकमिंग प्रपोज्ड रोड्स आहेत. आणि जे रेडमध्ये ते ऑलरेडी एक्झिस्टिंग रोड्स आहेत. जॉब पर्स्पेक्टिव्हने जर बघाल तर इकडे तुम्हाला वर्ल्ड ट्रेड सेंटर प्रपोज्ड आहे, तिकडे येणार आहे. पंचशील आयटी पार्क एक प्रपोज केलेलं आहे, तिकडे येणार आहे, ठीक आहे. फिनिक्स मॉल एक प्रपोज केलेलं आहे जिंजर हॉटेलच्या जस्ट ऑपोजिट तिकडे त्या साईडला, तर ठीक आहे. हे जरा निअरेस्ट हा जो तुमचा प्रोजेक्ट आहे त्याला लागूनच हे आयटी हब एक इथे पुढे एक प्रपोज केलेला आहे, ठीक आहे. तर हा आहे मास्टर प्लॅन मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी इथून या लोकेशनपासून हा व्हिडिओ शूट केलेला आहे, ठीक आहे. तर माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं असेल हे दोन A1 आणि A2 विंग्स आहेत, तसंच B1 आणि B2 विंग आहेत, ठीक आहे. तर टोटल 4 towers आहेत, A, B, C आणि D, आणि प्रत्येक टॉवरला 2-2 विंग्स आहेत, ठीक आहे. तर माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये आधी बघितलं असेल A1, A2 आणि B1, B2 आहे. आणि माझ्या समोरच जी बिल्डिंग आहे ती C1, C2 आहे. आणि माझ्या राईटला एक तुम्ही बघितलं राईट साईडला एकदम कोपऱ्यात एक बिल्डिंग आहे ती D1, D2 आहे. तर हे सगळे जे टॉवर आहेत A, B, C आणि D सगळे प्रायव्हेट बिल्डरचे असणार आहेत, ठीक आहे. तिकडे कुठेही म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल नसणार आहेत, ठीक आहे. तर मग म्हाडाचे फ्लॅट्स कुठे अवेलेबल असणार आहेत, तर ही जी C1, C2 बिल्डिंग आहे याच्या बॅक साईडला मित्रांनो एक मोठा प्लॉट आहे म्हाडासाठी, म्हणजे मोठी जागा म्हाडाच्या बिल्डिंगसाठी रिझर्व केलेली आहे. तर तिथे एक स्टँड अलोन इंडिपेंडेंट म्हाडाची बिल्डिंग बनणार आहे जिथे हे 104 फ्लॅट्स असणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते एक्झॅक्ट लोकेशन दाखवणार आहे आणि काय कन्स्ट्रक्शनचं स्टेटस आहे ती माहिती सुद्धा तुम्हाला मी देणार आहे, ठीक आहे. हे थोडंसं कनेक्टिव्हिटी वाईज अजून हे सगळे हॉस्पिटल्स आहेत, डीमार्ट आहे साडे रुबी हॉल, गोल्डन केअर हॉस्पिटल, फिनिक्स मार्केट सिटी हे प्रपोज्ड आहे, तर ठीक आहे. तर काही लँडमार्क्स आहे USP त्यांनी त्या प्रोजेक्टमध्ये मेन्शन केलेले आहेत. अम्युनिटीज वाईज तुम्ही बघाल तर स्विमिंग पूल आहे, जिम आहे, क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया, लँडस्केप गार्डन, किड्स पूल, पार्टी लॉन, जॉगिंग ट्रॅक, सिनियर सिटीजन एरिया, तर असे काही की अम्युनिटीज वगैरे इकडे या प्रोजेक्टला देण्यात आलेले आहेत.
ठीक आहे. आता आपण थोडंसं मार्केट प्राईस बघूया आणि म्हाडा काय ऑफर करत आहे ते बघूया. तर म्हाडा मित्रांनो एक कार्पेट एरिया ऑफर करत आहे 320, आणि हे तुम्हाला जवळजवळ 16 लाखमध्ये इकडे तुम्हाला फ्लॅट म्हाडा अवेलेबल करून देत आहे. तेच त्याचं मार्केट प्राईस जर तुम्ही बघितलं 1 BHKचं 460 तर तुम्ही बघितलं तर एक 34 ते 35 लाखपर्यंत याची किंमत आहे. तर तुम्ही जर बघाल तर मार्केट प्राईसपेक्षा एक कुठे ना कुठे स्वस्त दरात हे तुम्हाला इकडे म्हाडा फ्लॅट ऑफर करून देत आहे. ठीक आहे. तर मिळेल. तर मित्रांनो ही होती माहिती पूर्ण या प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि जे कोणी नवीन असेल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर पुणे म्हाडा लॉटरी रिलेटेड सगळी माहिती मी इकडे या यूट्यूब चॅनलद्वारे पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही साईट लोकेशन जे एक्झॅक्ट म्हाडाचं जिथे बिल्डिंग येणार आहे ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर माझं या लोकेशनबद्दल असं एक ओपिनियन राहील की या प्रोजेक्ट भलेही पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात जास्त फ्लॅट या लोकेशन या प्रोजेक्टला दिलेले आहेत, पण कन्स्ट्रक्शन सध्या झिरो आहे. म्हणजे बस फक्त त्यांनी खड्डा काढून ठेवलेला आहे, पण बाकी काहीही म्हणजे जर सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता माहीत नाही. तर तुम्ही थांबायला रेडी असाल आणि डिसेंबर 2024 त्याचं हे पोझिशन डेट आहे. ठीक आहे. तर मग त्यानुसार मग तुम्ही या लोकेशनला तुमच्यावरती तुम्हाला अप्लाय करायचं की नाही. पण बरेच जे मी आता जे साईट व्हिजिट्स केलेले आहेत ना, तर बरेचसे जे प्रोजेक्ट्स आहेत ते हार्डली काही प्रोजेक्ट्स एखाद दुसरा मला मिळाला जो कम्प्लीट आहे. म्हणजे 10 मधून एखादा प्रोजेक्ट असेल तो कम्प्लीट असेल. बाकी सगळे काही प्रोजेक्ट सुरुवात होत आहेत किंवा काही प्रोजेक्ट एक अंडर कन्स्ट्रक्शन स्टेजमध्ये आहेत. तर असं आहे. तर असे सगळे म्हणजे प्रोजेक्टची स्टेटस आहे सध्या. ठीक आहे. तर बस एवढीच माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो हे सगळं जे आहे ते प्रायव्हेट बिल्डर्स असणार आहे प्रोजेक्ट. ठीक आहे. हे सगळं जे कन्स्ट्रक्शन चालू आहे आपण आता मागच्या बाजूला आलेलो आहोत. ठीक आहे. आधीचं जे लोकेशन आहे मी तिकडून शूट केलेलं, आता मी आपण याच्या मागे आलेलो आहोत. ठीक आहे. कारण की म्हाडाची जी साईट आहे ती इकडे असणार आहे अशी. तर ही जी मित्रांनो आहे ना ही म्हाडाची साईट आहे. ठीक आहे. तर हे म्हाडाचे इथे सेपरेट बिल्डिंग होणार आहे जिथे जवळजवळ 104 फ्लॅट्स होणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता एवढं खणून ठेवलेलं आहे त्यांनी. मी तुम्हाला एक जवळचा व्ह्यू दाखवतो. तर सध्या आता हे स्टेटस आहे. सर्वात जास्त फ्लॅट्स 104 फ्लॅट्स पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत LIG कॅटेगरीसाठी इकडे या लोकेशनला देण्यात आलेले आहेत. आणि मला वाटतं इथे खूप मोठी बिल्डिंग होणार आहे कारण की 104 फ्लॅट्स आहे इकडे म्हाडासाठी प्रोव्हिजन. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग एक अशी वेगळी एकदम लास्टला कोपऱ्यात तुम्ही म्हणू शकता थोडी असणार आहे, आणि बाकी जे प्रायव्हेट बिल्डर्सच्या बिल्डिंग असणार आहेत त्या सगळ्या पुढे असणार आहेत. ठीक आहे. त्या सगळ्या फ्रंट फेसिंग असणार आहे, जो मेन रोड फेसिंग असणार आहे, आणि त्याच्यानंतर मग मागे इकडे ही म्हाडाची बिल्डिंग येणार आहे. तर मित्रांनो हे सध्या करंट स्टेटस आहे. ठीक आहे. म्हाडाच्या बिल्डिंगचं. तर त्यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाकीची जी प्रोजेक्टबद्दलची माहिती आहे ती मी तुम्हाला देणार आहे, किती टॉवर्स आहेत काय आहेत वगैरे. ठीक आहे. पण बाकी आता हे जे टॉवर्स आहेत ते सगळे प्रायव्हेट बिल्डर्स आहेत, तर त्याचं मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगत नाही आहे ए टॉवर आहे की बी टॉवर आहे, आणि आपल्याला त्याचा काही जास्त उपयोग नाही. ठीक आहे. पण ही जी म्हाडाची बिल्डिंग आहे ती इकडे असणार. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो.